हॅलो, मी वैशाली विलास म्हणून उपासना केंद्र दोडगे. आम्हाला बापू कोण होते हे माहिती नव्हतं. आमचे वडिलांना बरं नव्हतं, त्यांना कॅन्सर झाला होता. तेव्हा गडीमान उपासना केंद्राचे तिथं आमच्या आईच्या घरा शेजारी होते. मग त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्ही उदी घ्या, उदी लावा, उदी खाऊन पाण्यामध्ये घालून प्या, जरा बरं होतं. मग त्यांनी घेतलं. मग आमच्या आई म्हणाली की असं असं बापू आहे, तुम्ही पण करा. मग आम्हाला काय माहीतच नव्हतं. मग आमच्या धंद्यामध्ये राजश्री पाटील म्हणून त्यांनी उपासना केंद्र चालवत होते. मग एकदा सहज त्यांनी मला भेटले आणि म्हणाले की असं असं बापूंचं मी करते आणि या एकदा येऊन बघा तुम्हाला कसं वाटते. मग मी एकदा मग गेलो. मग गेल्यानंतर बरं वाटलं. मग आता एक वर्ष झालं मी जाते. मग गेल्यानंतर खूप छान अनुभव आला. माझी तब्येत सुधारली आणि मला सारखं डोक्या रंगवा घ्यायचं, डोकं दुखायचं किंवा विचार आहे जे मला बीपीचा त्रास आहे ते दुसऱ्या गोळ्या पण मग सारखं सारखं डोक्यावरची गोळी घेणे हे म्हणजे जरा काम केलं तरी अंग दुखणे असं सगळं होत होतं. आता बापूंच्या सान्निध्यात आल्यापासून मला काहीही त्रास नाही. माझी मुलगी वेदिका म्हणतो की परवा हिचा एम कॉम फर्स्ट इयरचा पेपर होते आणि थोडा अभ्यास झाला. मग मी अभ्यास झालेला नाही, काय करायचं गं कसं सोडायचं. मी म्हटलं बापूंचं नाव घे आणि तू पेपरला जा. मग पेपरला गेली आणि दोन पहिला प्रश्न सोडला, दुसरा प्रश्न तिला उत्तरच आठवेना, पॉईंट्सच आठवेना. मग गळ्यातनं त्या दिवशी सकाळी मम्मी मला लॉकेट पाहिजे म्हणाला. मी मम्मी मला लॉकेट पाहिजे, मी पेपराला लॉकेट घालूनच जाणार. मग लॉकेट घातली, पेपरला गेले. मग दुसरा प्रश्न सोडवला. मग तिसरा प्रश्न तिला पॉईंटच आठवेना. मग आठवण मग ती म्हणते हे बघा. मग गळ्यात बापू होते. मग बापूंना काय म्हणते हे बघा बापू, मी पुढचा प्रश्न सोडवतो नाही, तुम्ही मला ह्या दुसऱ्या मागच्या प्रश्नाचं पॉईंट तुम्ही मला आठवून द्यायला पाहिजे. मग पुढे मग नंतर त्या प्रश्नाला आल्यावर बापून सगळं तिला पॉईंट सगळे आठवण करतो. दुसरं आता काम करताना पण वाटतच नाही की मी हे काम करायला लागलोय, मला हाच हे त्रास होईल, मी आता इथं जाणार आहे. सगळं बापूंना म्हटलं मी इथं जाणार आहे, बघा मला आज तुम्ही हे काम करून घ्या. माझी एवढी कामं आहेत, मला ह्या उपासनेला इथं जायचं आहे, तुम्ही सगळी कामं करून घ्या. काही थकवा जाणवतच नाही आता. आणि परवा दुर्गे उपासना केंद्रामध्ये हे झालं, पादुका सोहळ्याचा कार्यक्रम झाला. मग सगळं व्यवस्थित झालं. मग रात्री आम्ही 12 घरी आलो, सगळं तिथं आवडून वगैरे घरी आलो. मग रात्री झोपलो. मग सकाळी दरवाजासारखं 6 जाग आली आणि खूप डोकं दुखा लागलं. मला बापून म्हटलं बापू आता माझे कामं भरपूर आहे, रात्री तर मी लेट नाले, सगळं थोडं सोडून गेले. बापू आत्ता जर माझं डोकं दुखा लागलं तर माझी कामं काय राहणारच, आता मी कसं काम करायचं. बापूंना म्हटलं मी अनेक 10 झोपते, तुम्ही माझं डोकं कमी करा बघा. म्हटले आणि झोपले, उठले मी बरोबर 7:45 माझं डोकं पूर्ण सगळं कमी होतं. मला सध्या कशाचाही त्रास नाही आहे. मी व्यवस्थित काम करते घरात आणि घरात मुलांच्या ओरडणे म्हणा सगळं माझं कमी झालं. हरिओम सेवा.